शिव बोला भंडारी, साई बोला भंडारी. जिथे तिथे शिव आणि साई या दोन नावाचा उल्लेख केला जातो तिकडे न कळत गणेशाचा नावाचा सुद्धा उल्लेख होतो. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन मराठी व्लॉगमध्ये. कुर्ला पश्चिमेतील संजय ठाकूर यांनी आपल्या गणपती बाप्पासाठी घरी शिर्डीतील साईबाबांचा दरबारचा देखावा केला आहे. मित्रांनो, तुम्ही तर एक्सायटेड असाल जसं काही देखावा बघण्यासाठी आपल्या साईबाबांचा. मी तर आहेच, तुम्ही पण असालच. तर चला मग आपण जाऊया डायरेक्टली आणि देखावाचा मजा घेऊया. मित्रांनो, आता आपल्यासोबत आहे संजय ठाकूर. पहिला तर एक आपण छोटं शॉर्ट इंटरव्ह्यू कंडक्ट करूया, कारण हे देखावा बघितल्यानंतर मला बरेच प्रश्न आले डोक्यामध्ये, तर आपण थोडंसं क्लिअर करून घेऊया. तर तुम्ही मला सांगू शकतात की हा जो देखावा बनवला आहे हे जे काय मटेरियल यूज केले तुम्ही एक्झॅक्टली या देखाव्यासाठी? मी एक सनबोर्ड म्हणून, आता हल्ली तर तुम्ही बघताय की थर्माकोल हे मटेरियल पूर्ण बंद झालेलं आहे आणि ते भेटतही नाही. त्यासाठी मी इंडस्ट्रीमधनं मी एक सनबोर्ड म्हणून मटेरियल येतो जे प्लास्टिक आणि याच्यात थोडं मिक्स असतं, त्या सनबोर्डचं मी ते बनवलेलं आहे. ओके. आणि वन मोर थिंग, की हे कल्पना कुठून आली की आज आपल्याला ह्या वर्षी गणपती बाप्पासाठी साई दरबार बनवायचं? ॲक्च्युली ही कल्पना माझी 4-5 वर्ष डोक्यात होती. मी खूप प्रयत्न केलं, पण ते म्हणतात ना, जोपर्यंत साईबाबाचं बोलवणं येत नाही तोपर्यंत माणूस शिर्डीला पण पोचत नाही. तसंच हा एक प्रकार झालेला आहे. आम्ही गेल्या 2 महिन्यापूर्वी शिर्डीमध्ये गेलो. तिथे गेल्यानंतर जेव्हा बाबांच्या दरबारात उभं राहिलो तेव्हा माझ्या फक्त डोक्यात होतं की एक कल्पना आली की हे बनवायचंच. मग त्याच्यात मी विचार केला,
त्यानंतर मी इथे आल्यानंतर जेव्हा गणपतीचं हे चालू झालं त्या टायमाला आमच्या इथे श्रीमंत आर्ट्स म्हणून आहेत गणपती त्यांच्या अमर पांचा यांच्याशी मी थोडा संवाद साधला. त्यांना विचारलं की मला अशी संकल्पना आखायची आहे करायचं आहे काय करू, तर त्यांनी मला थोडी आयडिया पण दिली. मग त्या प्रकारे मी हे बनवण्याचं चालू केलं. आणि वन मोर इम्पॉर्टंट थिंग मित्रांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल की हे डिटेल स्ट्रक्चर केलेलं आहे, तर हे डिटेल सगळं प्रॉपर स्ट्रक्चर कट टू कट प्लस तुम्ही इमेजेस सुद्धा प्लेस केले आहेत आपले ओरिजिनल साई दरबारचे. तर हे ऍक्च्युअल हा स्मॉल सेटअप बनवण्यासाठी किती दिवस लागले तुम्हाला? मला हे बनवायला 12 ते 15 दिवस लागले. ओके. आणि याच्या बरोबर माझा एक मित्र होता, त्यांनी देखील मला खूप मदत केली. ओके. आणि मूर्तीसाठी मला श्रीमंत आर्ट्स यांनी मला जशी पाहिजे तशी त्यांनी ती बनवून देखील दिली. की जसं आता साईबाबांची मूर्ती ही मार्बलची आहे, तर मग आपल्याला इथे मूर्ती कशी असावी? ही गणपतीची एक ठेवून आपल्याला त्या दृश्याला आपल्याला देखावा आपण जो करतोय त्याला ती सूट पण झाली पाहिजे. मग आपण काय केलं पाहिजे वगैरे, मग आम्ही दोघांनी थोडंसं हे केलं, विचार केला त्यावर. आणि विचार केल्यानंतर मग आम्हाला सुचलं की आपण मूर्ती ही सफेद कलरचीच ठेवूया, जेणेकरून आपल्याला त्याच्यात लुक साईबाबांचा येईल आणि माणसांना बघताना देखील असं वाटलं पाहिजे की ही आपण शिर्डीचा एक भाग आहे. तर तुम्ही मित्रांनो बघू शकतात की सेटअपच्या सूट होईल नुसार मॅचिंगमध्ये त्यांनी जी व्हाईट शेडेडमध्ये कलर केलेली मूर्ती आहे, थोडासा वेगळा युनिक बॉडी कलर तुम्हाला बघायला भेटतो, तर असंच त्यांनी सांगितलं इंटरव्ह्यूमध्ये. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा. तर पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये एका नवीन कंटेंटसोबत. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया अँड बाय बाय.